आत्मचिंतन आम्ही करतो, तुम्ही ही करा। तीन राज्यात काँग्रेस सुद्धा कुठेही नाही। फडणवीसांनी नाना पटोले यांना हा टोला लगावलाय। कसब्यातील पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया देत आत्मचिंतन आम्ही करतो, तुम्ही ही करा। तीन राज्यात काँग्रेस सुद्धा कुठेही नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला। नाना भाऊंचं अभिनंदन करतो। आता जो काही रिझल्ट आहे तो स्वीकारला पाहिजे। तसा चिंचवडचाही निकाल येणार आहे, तोही स्वीकारावाच लागेल। प्रश्न एवढाच आहे नाना भाऊ, थोडं म्हणजे जसं कसब्याचं काही आत्मचिंतन आम्ही करू तसं तुम्हालाही आत्मचिंतन करावं लागेल। तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या, काँग्रेस कुठे दिसतच नाही आहे। आता तुमच्यावर ही स्थिती आली नाना भाऊ की एखादा विजय मिळाला तर तुम्हाला सभागृहात उभं राहून सांगावं लागतं, त्यामुळे थोडं आत्मचिंतन तुम्ही करा, थोडं आम्ही करतो। यावर नाना पटोले काय म्हणाले ते देखील पाहू। आज कसबा निवडणुकीचा निकाल आला अध्यक्ष महाराज, आणि रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीचे उमेदवार हे 11,000 मताच्या फरकाने निवडून आलेत अध्यक्ष महाराज। आणि अध्यक्ष महाराज त्यांच्या बसाची पण जागा आपल्याला करावं लागेल अध्यक्ष महाराज। इकडे अध्यक्ष महाराज सन्मान